आणि जाता जाता माझं तोंड आपण बघणार. मी जर रागात असलो तर गपचूप नाही होऊन जाणार, आणि मी जर थोडं जर हसलो तुम्हाला चेकमेट करायचं असतं, तुम्हाला तुमची जागा तुमची लायकी दाखवून द्यायची असते, तशी मला माझी जागा माझी लायकी यांनी तिने दाखवून दिली. मी तुम्हाला तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत. तर राम राम मंडळी, मी संदीप वगैरे स्वागत करतो तुमचं परत एकदा आपल्या अच्छा नव्या व्लॉगमध्ये. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे, काल पाऊस पडला ना, आज अचानक ऊन पडलं, बरं वाटायला लागलं. वातावरण एकदम फ्रेश आहे, एकदम असं ताजंतवानं वाटतंय, असं एकदम निळसळ आकाश, असं एकदम टिटवी कडवाळ बरं दिसायला लागलं, पण कडवाळ तणच लय आहे. आता ही काढायला वेळ नाही आपल्याकडं, आता काय करू, गाई आपण सोडू, आपल्या ते पडकात बांधू गाई चरायला त्यांना. कालचं पाणी हे तर जास्त भरलं होतं, ते सगळं जिरलं पाणी, पाऊसाचा धो 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 पडाला ना, त्याच्यामुळं एकदमच पाणी असं वाहिलं. नाहीतर तसं बघायला गेलं तर पाऊस बऱ्यापैकी झाला, पिकाला एक पाणी दिल्यासारखं झालं आहे. काल पाऊस एकदा पडला तर लगेचच गवतामध्ये फरक दिसायला लागला, गवत रात्रीत एक एक दीड दीड इंच वाढतं पाऊस जर पडला तर, फास्ट वाढ होती गवताची. दोघींना बांधले चिंगीला त्या गायीला, आता चंद्री आणि आपली ही मोठी गाय राहिली बांधायची. इथं गुंज पाला खावा, पण तोंड जरा आपलं सुगंधी होईल. वनस्पती पण अशा आहे ना, एकदम मस्त. तर मित्रांनो, आज आहे 26 ऑगस्ट आणि आज हिचा वाढदिवस आहे माझ्या बायकोचा. तर जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. चला, आज हिच्या वाढदिवसानिमित्त मेथीची भाजी चालू आहे. केक बनवायचं का? बनवू की केक मस्त घरच्या घरी बनवू, आपल्याकडे सगळं साहित्य आहे की दूध नाही? आता मला नाही, आणतो मी दूध. दुधाचं काय कुठं आणतात? संध्याकाळी बनवू वाटत. खायला कापायचं, कापूनच आपणच खायचं, काय तसं म्हणजे काय साधा पद्धती नसतं आपलं सगळं, एवढं काही नाही. तर शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जेवण वाढा, चला भूक लागली म्हणून. तर आज आपल्या जेवणामध्ये मेथीची भाजी, टमाट्याची चटणी, टमाटर आहे का? टमाट्याची चटणी बापूला लय आवडली. तोंडी लावायला का काहीतरी द्या, काकडी कांदा द्या, काकडी द्या, काही द्या, डाळ्यानंतर एक नंबर चालेल. चला तर मित्रांनी या जेवायला सगळ्यांनी. तर इथं आले ते मेंढरवाली होगा, ही त्यांची मेंढर आहे ते सगळे. मामा कुठलं गाव तुमचं? जेजुरीकडलं आहे का? बरं बरं बरं, खंडोबाच्या तिकडचं गाव. किती मेंढर आहे ती सगळी? सगळी तरी 400-500 काय असेल ते असेल. बरं, मोठी मोठी मेंढर आहेत तुमच्या? चांगलं आहे चांगलं. बसवता काय आपल्यात? बसवता ना आजची रात. तर आज आपल्या इथं बसवतो म्हणते ते, म्हणलं चारा आहे तर काय पटांगणार ही चारा आणि संध्याकाळच्याला बसवा इकडे, नाहीतर तुम्ही जायचं अहो सगळं चारून आमच्या गायींचं सगळं काय नाही, मग आमच्या गायीने वर तोंड करूनच पळू द्या सगळीकडे. शेरड तुमची लय मोठी मोठी आहे, काय भानगड जात इकडे आहे का? ही कुठली जात आहे? जमुनापुरीची. जमुनापुरी कुठली जात ही पण नेमकी? जमुनापुरीतलीच आहेत पाहुणे, लांब कान आणते. लांब कान नाही, मी अशी शेरड बघितली, पण मोठी मोठी शेरड आहे तुम्हाला. बर बर, चांगली आहे ती. दूध दूध देते ती का? किती किती दूध देते शेरड? काय आपले अर्धा लिटर लिटर, अर्धा लिटर लिटर काढता का नाही का? सगळं पिलेच नाही, पिले नाही, पितात की काय? सगळं पिलो, काढत नाही अजिबात. बर, मोठी मोठी शेरड आहे ती. बाय पुढे गेली आडव. हा तिकडे आपल्या दानाला जाऊन देऊ नका फक्त, नाही देत पाहुणे दानाला. बर बर, काय नाव आहे तुमचं? माझं नाव अण्णा आहे. अण्णा आडनाव? आडनाव आडनाव गोफणे. गोफणे, आमच्या गावात गोफणे आहे ती. काय चालू आहे आपण? कशाला पेपर लागायचा? वावडी बनवली बनवली, पतंग उडवत होतो. पतंग दोरात उडवत कुठं तिकडे लाईम निघून घेत राहणार तिकडे. बर, माझं वावडी बनवायची. बर बर, जमतंय बनवले का? कामट्या कागद चांगला पाहिजे रे, पेपर नाही उपयोग. आता उडली तर बरं. बर बनव बनव.
तर थोडं इकडे इकडे हवेतलं बाहेर जरा फिरायचं मस्त पैकी. बाग गाय कशी चरते आपली एका लगेच गाय चारायला लागली धरून मी पाठवण्याच्या कड्याला. गवत मोठं दिसायला लागलं का नाही पाऊस पडल्यापासून? हा आज येईल काय पाऊस? आम्ही चाललो कुर्डवाडीला. कशाला रे? सामान आणायचं नाही. सामान आणायचं नाही. मग केकचं सामान आणायचं. मग काय इकडं जाणं सगळं बाहेर ना केक नको? आमच्या सुचिताला आवडतच नाही बाहेरचा केक. तिला मग आईने बनवलेला केक पाहिजे. खरं का? खरं ना सुचिता? काय 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 म्हणतोय? काय बोल की काय म्हणतोय? दिवशी काहीतरी म्हणायला लागला होता. हा काय काय बोललास ना? मला तर काय माहिती काय म्हणते. काय काय आणायचं मला सांग सामान. काय काय नाही हो. काय नाही आणायचं. फक्त दूध नाही घालत. बाकी काय? दूध फक्त आणायचं. बाकी बेकिंग सोडा. तू तेल लावलं माझ्या अंगाला. होय बेकिंग सोडा आहे. तुला खरे आजार आहे करू. तू लई खोडा करायला लागलाय. हसतोय. तिला पण प्रश्न पडला. खरे ते आजार आहे का? तयारी चालू आहे. अगो बाई साधी आपली इनी गाल कसली बसली. बिस्कटलं सगळं माझं. काय रे बापू लई खोड्या करत. मग येऊन काय करत का खोड्या करायचं? सगळं बिस्कटलंय बापू. पाणी आलं का वेळात? रडायचं आलं की अरे काय तिकडं तिकडं बर. काय काय आणायचं सांग सुचिता. दूध नाही ना? का नवीन आणू केक सगळं आपल्या बाहेर? नको ना. बरं चाल. ह्याला खायला फक्त घरचा केक आवडतो. आणि खरं आहे मला सुद्धा घरचा केक घरी बनवलेला आवडतो. बाहेर तर मला तर अजिबात आवडत. हा काय झालं? काय झालं? नीट करून आणायचं. त्या दिवशी आणलं की नीट करून चालते. झालं ना नीट? मग तेच घालायचं. पैशाला तुझं काय सांग की आणायचं? मी आणतो की मी जर कुठून नाही म्हणलं. अगं बाई कसं वाटणं तू? कुणाला? मला. आज गिफ्ट द्या तुम्ही. आपल्या घरची आहे की मला सांगू नका. आज मला गिफ्ट पाहिजे. गिफ्ट पाहिजे आणि ते कुठे? मशीनच पाहिजे. मला दुसरं काय नाही पाहिजे. मला गरजेचं पाहिजे. ती मशीन आधी आणून ठेवू का गावातल्या आपल्या? ती मशीन ना चांगली. मशीन चांगली आहे. फक्त तिला ना बिघडली. तिच्या दवाखान्यात घेऊन जावा तिला. आज लगेच खोला खोली करून न्यायची. मला नाही जमलं. अहो खोललेलीच आहे. त्याला काय नुसतं वरचं गट्टू घेऊन जायचं. बाकीचं खोललेली आहे का? काय काढावं लागतं ना ते वरचं सगळं. ते नसते काय असा करतो निघला निघता असं थिरक करून. आणि त्याचं बेल्ट फक्त काढायचा आहे. बर मग काय घेऊन जावा. टिपा येत नाही त्याच्या. नाही बरं. ते कुठं टाकायची? बरं मी बघतो. आज आज चौकशी करतो. नाही 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 घेऊन जावा. नाही तर मग येतात नवीन घेऊन या. नवीन मग काय? तसंच पाहिजे तुम्हाला. मग आपली मशीन आहे तिथं काय करायचं? तिला कुठं ठेवायचं? मग ते सांग आधी. मला 10 वर्ष झालं सांगते. कुठं टाकायची ते चौकशी करतो. मला आज मशीन तुला मग रिकामा बापू टिकल्या. आणि पिन मला ध्यान कर. हिला गिफ्ट आणून गिफ्ट आणायचं. तसलं नाही. मी मागितली. मला मशीन पाहिजे. मशीन देतो आणून. पण आज तुला आजच्याच लगेच जमत असतं का? जमते. मनात मनात दृढता असली का नाही? सगळं जमत. तुमच्या मनात तेवढं नाहीच. आमच्याविषयी आम्ही काय मागितली त्रुटतच नसते. काय आणलं? पाकिट बापू ध्यान कर. मला काय कधी आणलंय का तुम्ही? मग आज आणतो ना गिफ्ट. तीच म्हणलं. तुम्ही मनाने काही आणलंय का? बर आज मी चौकशी करतो. जाता जाता घेऊनच जातो. घेऊन जावा. घेऊन जातो. त्या ते मशीनीचं दुकान बंद असलं तर येताना घेऊन येतो. तसंच बस बोखांडी. चले चला. 4-5 दुकान आहे. ती चौकशी करा. आणि 4 आहे का दुकान? हो 4 आहे. कुठं कुठं आहे ते मला पत्ता तेवढं घेऊन. मला माहित असत. तुम्ही घेऊन नसेल. बरं मी चौकशी. चल 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 उरक. खोलायला तर मग खोलावं लागेल ना. होय काय? अगं ती मशीन न्यायची म्हणजे निघतय का? बरं तेवढंच नीट करून आणा म्हणलं होतं. तिचा आज वाढदिवस आहे म्हणले. मला मशीन नीट करून आणा. द्या देते का लगेच करून? झोपेत ना. उठले आहे आमची. आमच्या आईची संपत्ती बघा. सोनं कसं चमचम चमचम करते. आहे पितळीची घागर. पितळीची टाकी मोठी. पातेलं मोठं. दोन घागरी.
le tambe fulpatri stou istu tarle jana hai ka gay modla ki don char modla ga mun nu ga gay rahu di parat gelo hot nahi modla baba kay aata rahu di aata nako mo kay sod deu nu bolu ye to vaadi var na vaadi challa kay vaadi tevdi ti hi karto bore kay tu doko re tu thodo doko dukte chala dawkhana da dakho na antu ajum kam yel nahi ka thodo dukte ho ga pan raun jail ti eu cum am pătrat doam, ha? Ne mașină, de bogi la dacu, gardu mar dar deor, de pusunturi card ca sunturi, ha? Tu de cana ai zeca gai? Pari urna, ha? Da. La. De pur chel de vibar chile cre. Tau de mara zardai. Lei duni mașină, e ca gai? Tu câte vârste ai gai la? Ai două vârste, tu astăzi le-ai tăiat, tine sârți noastră. Mi sârți noastră da? Mă zbaga. Mi am mașină de căcala, chiar băsăi. E ca sârți. Tău ați mașină? Rășile mașină a dat mirat n-ai de? Mirat ce, mirat ce, purna zali, ma lai 40 lagle, 40 42 hoy, ma zic cati a 38 varse zi mașina e manaj, 38 37 varse zi, ca gai? Adi 40 lagle, main season ma dari. Vat par gatis nahi, ti bigadi nu cai talas, putonit carte, ti mi mai nu. Bok toata, ma lai mahit na cuta carte de, ti mahit lagle, ana mule, mule bar. Poan mule bar gai, ce dau काय तर बस फडक दे तर 3 तास झाले जवळजवळ दिवस मावळून गेला आता किती वाजले मशिनीवर शिवलेली हां इकडे बघा 7:30 वाजले हां बाई बापूची गोदडी छोटे बनीची होय का हां बर मशीन आणली बघ तुझी आणली का हां झाली करून आणली देवळ झाला तर चालू झाली ना चांगले झाली चालू पण टिपा ही सगळं पण त्याचं खालचं आता गावात नाणावं लागलं तेवढं tipa ei te-a căpătat hai tipa băgit legi oh ei te-a 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 gai bandar sangitle mala pahila da parat na maalta ana alta parat gai jagevar an bandle ani hitla gavat kadle mi phudle chal tai de solapuri ce dracu am mai zis că nu se dă jibă, ci dar mă duc atât de târziu la leva în tuba, par că con Sital an Yogesh, maga Yogesh asta Yogesh a de sărb cușar mă dăle, te am de sărb abes corup pasăda, Sital cam mai gai mai, mung pan mi tira sărb cu camu sângai de na, mă duc de câte jurai de mai, lui jurai de mai la, maga mi tira hita han da asta, asta baga? Kitchen da asta, hita han da asta de vol. Mi-a să clas ani pani mă lăgea în zâmbă? Nu are nimic pe el în zâmbă, până tot și da. Și da, pani de... Și de ghiana, ca ai bani la noi ca ai. Hai de tu pani ghiana, în purtiuna. În data data, mă tot la prăbăgnă. Mi-a dat raga la slu, pregăp ce clim în data. Mi-a dat tot la slu, că e în arpate, mă lăgea bacă de și la mea, dar îmi pun în data. Te mă lăgea atât de data, gata. La inima că s-a intlăgă. Nu uitam de aici, dar uitam de aici, 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 uitam de aici,
तर मंडळी एक जणाची कमेंट आलेली आहे, त्यांचं नाव काय मी सांगणार नाही, पण आपले सबस्क्रायबर आहेत ते. पण त्यांचं असं म्हणणं आहे, संदीपराव भगत, तुमचा मुलगा ठीक झाला यात सर्वांना आनंद आहे. तुमची दत्तगुरु यांच्यावर श्रद्धा आहे ती अशीच ठेवा, अंधश्रद्धा ठेवू नका. त्यांच्या बरे होण्यात तुमच्या औषधाचा जास्त परिणाम असावा असे मला वाटते. तर ठीक आहे साहेब, हे बघा मला कोणाचं मन दुखवायचं नाही, तुम्ही कमेंट केली मी आभारी आहे तुमचा. पण तुम्हाला मी एक सांगतो, ताप आला तरी एका गोळीत नीट होत नाही, सर्दी झाली तरी एका डोसमध्ये नीट होत नाही, हां जुलाब लागलं तरी कुठल्याही एका डोसमध्ये नीट होत नाही, दोनदा तीनदा त्याला औषध घ्यावं लागतं. अजून कुठलं कुठलं आजार तुम्हाला सुचतेत की एका डोसमध्ये ते नीट होणार आहे, कुठलंही सांगा. त्यातल्या त्यात आयुर्वेदामध्ये तरी, आयुर्वेदामध्ये तुम्ही ऐकून असाल की उशीर लागतो, कुठल्याही दवा म्हणजे कुठलाही चांगला आयुर्वेदिक तज्ज्ञ असू द्या, त्यांच्याकडे तुम्ही नेलं तरी ते एका डोसमध्ये तुमचा आजार घालवतील अशी कुठलीच माणसं हमी देत नाही ते. आणि जरी एखाद्या जडीबुटीनं एका डोसमध्ये ती बरा झाला तर त्याला चमत्कार म्हणायचं. जर असा चमत्कार आपल्यामध्ये घडलेला आहे मित्रांनो, कसं असतं बरं का, ज्या लोकांना देवांवर विश्वास ठेवायचा नसतो ना, तर ती लोक असे पळवाटा काढतात. पण मला पूर्ण ही एक अनुभव मला तुम्हाला दाखवता आला म्हणून मी दाखवला तुम्हाला. असं माझ्या जीवनात बरीच घटना घडलेल्या आहेत त्या, पण प्रत्येक घटना मी तुम्हाला दाखवू नाही शकत आणि ते चमत्कार तुम्हाला मी दाखवू नाही शकत. तर ही एकदम व्यवस्थितरित्या झाल्यामुळं ते तुम्हाला दाखवता तरी आलं, आणि माझा दाखवायचा प्रामाणिकपणे मी तर ती व्हिडिओ काढणारच नव्हता, पण मी लय आनंदी झालो. आणि दत्त महाराजांची कृपा अशी होती की लोकांना मला सांगायचं होतं की बाबा तुम्ही ह्या मार्गावर या, नाहीतरी मला सांगा की प्रत्येक माणूस आपापल्या स्वार्थासाठी देवाची भक्ती करतो. मी तरी काय, आता बघा की हो, काहीतरी स्वार्थ असतोच कोणाचा तरी, देव काम मिळावा काहीतरी माणसाचा स्वार्थ असतो, तसा माझा पण काहीतरी स्वार्थ असेलच. की एक गाणं आहे बघा, विकत घेतला श्याम बाई मी विकत घेतला श्याम, म्हणजे काय ना काय काय ना काय कुणाचा ना कुणाचा कशाच्या मागं स्वार्थ असतो, तसा ही पण एक स्वार्थच असतो. पण तसा वैयक्तिक माझा कुठला स्वार्थ नाही, पण महाराज माझ्या सगळ्या अडचणी हळूहळूहळू घालवून टाकतात. मला फक्त एवढंच दाखवायचं होतं, बरीच लोक देवांना मानत नाहीत, विशेष करून आपला शेजारचा हनुमान घ्या की अजिबातच त्याला पटतच नाही. पण आता मी कसं सांगू की एका डोसमध्ये एवढा मोठा आजार एका डोसमध्ये जाईल का विषय तुम्ही विचार करा. तर असं आहे मित्रांनो, आणि तुम्हाला मला अजून एक सांगायचं की प्रत्येकाला आपापल्या कर्माची फळं मिळतीतच मिळतात. बघा आता तुम्ही लक्ष द्या, हे आजार एक कोटी माणसामध्ये एखाद्याला होतो असा आजार. आता साधा मुतखडा घ्या, मुतखडा जर एखाद्याला झाला तर ती माणूस गडागडा गडागडा खाली जमिनीवर लोळतो, इतकं पोट दुखतं त्याचं, इतकं महाभयंकर त्याला वाटतं, ती त्याच्यासाठी लय मोठं संकट असतं. तुम्हाला सांगतो, एखादा भिकारी घ्या जी खऱ्यानेच त्याला काय अन्न मिळत नाही काय नाही, त्याला फक्त एक दिवस जर जेवण नाही ना मिळलं मित्रांनो, तर त्याला ते एक दिवस एक वर्षासारखा वाटतो, एवढा बेचैन होऊन जातो ते. बघा देव पण नाडी बघूनच पुढे बांधत असतो, कुणाला किती संकट द्यायचं ही देवाला सगळं माहीत असतं. देवाला म्हणजे आपण जी वाईट कर्म करतो तीच परत आपल्याकडे येते, आणि हे जे सूत्र ज्या व्यक्तीकडे आहे ते त्याला मी देव म्हणतो, त्याला मी परमेश्वर म्हणतो. तुम्ही आता ह्याचा कसा अर्थ काढायचा तसा काढा. नियती नाडी बघूनच पुढे बांधते. एखाद्या गरीब व्यक्तीला जर का एक दिवस जर जेवण नाही मिळलं तर ती एक वर्षासारखं त्याला वाटतं. एखाद्याला मुतखडा झाला तर ती त्याला होणारा त्रास ती लय महाभयंकर त्रास असून त्याला असं वाटतं की ही त्रास म्हणजे एवढं माझ्यासारखा त्रास कुणाला झाला नाही असं त्याला वाटतं. आता मुतखडा मुळव्यात असं कारकोळ किरकोळ जर असतं तर मी ते बरं केलं असतं, पण माझ्यावर संकट कसं आलं की देव पण नाडी बघूनच पुढे बांधतो, ह्याला जर संकट जर दिलं या कारकोळ किरकोळ तर ही काय नाही लगेच चुटकीनेशी बाजूला सारेन. संकट येताना असं आलं की त्याच्यात मी घाबरूनच गेलो, विजय नाही तुम्हाला चेक अँड मॅट करायचं असतं. तुम्ही जे कर्म करता वाईट ते वाईट कर्म फिरून नियती तुमच्याकडे पाठवते, तुम्हाला चेकमेट करायचं असतं, तुम्हाला तुमची जागा तुमची लायकी दाखवून द्यायची असते. तशी मला माझी जागा माझी लायकी या नियतीने दाखवून दिली. मी तुम्हाला मी लय मोठा माणूस आहे मी असा आहे मी तसा आहे नाही सांगत, पण प्रत्येकाने केलेलं जे वाईट कर्म आहे ती नियती त्याला कशी त्याच्यासमोर आणते अशा स्थितीत आणते की ती जागाला चेकमेट झाला पाहिजे.
कसं आहे आता हे अनुभव तुम्हाला दांड काय तुम्हाला जर का देव आता जी काय काय देवांना मानत नाही अशी ईश्वरी शक्तीला मानत नाही कारण की त्यांची पोस्तित्वर नसते त्यांची विचार करण्याची ताकद तिथपर्यंत नसते विज्ञान आणि ईश्वर ही एकाच रस्त्यावरच्या दोन बाजू आहेत विज्ञान अलीकडलं आहे आणि अध्यात्म पलीकडलं आहे विज्ञानाच्या पलीकड पण आहे पण विज्ञान तिथपर्यंत पोहोचू नाही शकलं तुम्ही जावा अभ्यास करा अजून ही अशी एक शक्ती तुम्हाला आढळून येईल त्या शक्तीपासून हे सगळं ब्रह्मांड बनलं आहे त्यालाच आपण देव म्हणतो परमेश्वर मानतो